नमस्कार, मी रेशमा अमोल गोडसे, भारतीय जनता पार्टीचे महिला तालुका अध्यक्ष. आज जी ही पत्रकार परिषद घेत आहोत ती खुद्द वाघापूर गावामध्ये आहे. आणि आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण आहे म्हणजे आता काही जी सोशल मीडियावरती माझ्यावरती जी बदनामी पूर्ण जो डाग टाकलेला आहे त्याचं खंडन करण्यासाठी आहे. तर आता मध्ये मध्ये जी गोष्ट फिरत होती की मी कोणावर तरी एक खोटी बलात्काराची केस केली, तर ते असं अजिबातही नाही आहे. एक महिला प्रतिनिधित्व करत असताना किंवा तालुक्याचं अध्यक्ष पद भूषवत असताना एखादी जर महिला खरंच तिच्यावरती अन्याय झालेला असेल आणि ती जर माझ्याकडे मदत मागायला येत असेल तर तिची मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजते. तेवढंच नाही तर यापुढे देखील ज्या काही महिलांवरती खरंच अन्याय होणार आहेत अशा महिलांवरती देखील मी त्यांना सक्षमपणे पूर्णपणे साथ देणार आहे. आता त्या ऑडिओ क्लिपमध्ये भरपूर असे मुद्दे आहेत की ते बोलण्याजोगे आहेत. त्याच्यातील पहिला मुद्दा आहे की आरोपी आमदार साहेबांना असं सांगतोय का पोलिसांनी मला फोन करून फरार व्हायला सांगितलं. आता नीट गोष्ट लक्षात घ्या, अकोला तालुक्यातलं पोलीस प्रशासन हे सदैव महिलांसोबत उभं असणार आहे. मग अशा वेळेस पोलीस प्रशासन त्याला फोन करून सांगतंय का तू फरार हो म्हणजे ते गोपनीयतेचा भंग झाला. तर माझी पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे का याच्यातलं नेमकी सत्य काय आहे ते जाणून घेऊन ह्या आरोपीवरती कारवाई झाली पाहिजे. त्यानंतर माझ्या आमदार साहेबांना विनंती आहे की आमदार साहेब, तुम्ही अकोले तालुका मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. ज्याप्रमाणे तुमचे पुरुष मतदार आहेत त्याचप्रमाणे महिला देखील मतदार आहेत. आणि एखाद्या महिलांवरती बोलताना तुम्ही त्या गोष्टीची सखोल चौकशी करूनच बोलत जा. आता त्यावेळेस तुम्ही बोलताना तुमची काय मानसिकता असेल किंवा तुमची काय वैचारिक बुद्धी असेल हे तुमचं तुम्हालाच माहिती. पण ह्या गोष्टीची तुम्ही सखोल एक चौकशी करावी आणि मगच काय ते अंतिम निर्णयापर्यंत पोहोचावी अशी माझी तुम्हाला आज विनंती. आता आजच्या ह्या पत्रकार परिषदेला गावामध्ये ह्या वाघापूर गावामध्ये दोन दुःखद घटना झालेल्या असल्यामुळे थोडा विलंब करण्यामध्ये आला विलंब झाला. तर नेमकी ह्या गोष्टीची सुरुवात कशी झाली, हा महेंद्र बराते नेमकी कोण आहे, त्यांनी असं काय केलं का त्याच्यामुळे हे सर्व ग्रामस्थ आज पाठीशी माझ्या उभेत, नेमकी ह्या ग्रामस्थांबाबत काय झालंय, हे ग्रामस्थ काय एवढे चवताळलेले त्याच्या बाबतीत, हे तुम्हाला सगळं आमच्याच भगिनी म्हणा किंवा एक नातेवाईक म्हणून उच्च स्थान म्हणून आमच्या मंदाताई बराते तुम्हाला सर्व सांग. आता त्याचं कारण सांगायचं म्हणजे त्याला नेमकी माझ्याबद्दल काय असू या ही मलाही माहीत नाही. आता ती जी महिला होती ती महिला माझ्याकडे न्याय मागायला आली. एक तालुकाध्यक्ष किंवा तालुकाध्यक्षही असल्यापेक्षा मी एक महिला म्हणून तिला मदत करण्याचं नक्की केलं आणि तिच्याबरोबर तिच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्याचं मी काम केलं. आणि फक्त ह्याच गोष्टीमुळं किंवा ह्याच पोटदुखीमुळं त्यांनी मला टार्गेट केलेलं आहे. पण सत्य काय आहे, खरं खोटं काय हे तुम्ही आता लोकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. नेमकी सत्य कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय हे ह्या गोष्टीतून तुम्हाला कळालेलंच आहे. तुम्ही बघितलंय ऐकलंयत ह्या सगळ्या ह्या महिला आहेत, ह्या सगळ्या महिला इथं ज्या आहेत ह्या महिलांमध्ये कमीत कमी 80% महिलांच्या नवऱ्यांवरती त्यांनीच दुसऱ्या महिला हाताशी धरून केसेस केलेले हे तुमच्याही लक्षात आलेलं आहे चांगल्या प्रकारे. मग याच्यात नेमकी महिलांचा गैरवापर कोण करून घेतोय ही सत्यता जगासमोर आहे ओपन ओपन. तुम्ही ज्या प्रकारे काम करताय न्यायासाठी या महिलांना या गावकऱ्यांना तुम्ही सपोर्ट करताय असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तुमचे वरिष्ठ पदाधिकारी असतील किंवा माझे आमदार वैभवराव पिचड असतील, तुम्ही यांच्याशी बोललेत का आज असा प्रकार घडतोय असं काही बोलणं झालं का? बोलणं तशा पद्धतीचं झालेलं आहे. त्याचबरोबर ह्या सर्व घटनेची माहिती मी SP देखील दिलेली आहे आणि त्याचबरोबर माझे गृहमंत्र्याला देखील ह्या गोष्टींची वारंवार पत्रव्यवहारही चालू आहेत. नक्कीच सत्ता आत्ता सध्या आपली आहेच आहे, तर ह्या सत्तेमधून अशा नराधमांना कुठंतरी शिक्षा होईल आणि गाव सुखशांतीने कुठंतरी नांदेल अशीच माझी अपेक्षा आहे. नाही, पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की सदर झालेली केस ही खोटी नाही आहे, कारण कोणतीच महिला आपली इज्जत चव्हाट्यावरती काढायला तयार नसती. आता त्यांनी आमदार साहेबांना फोन केलाय, आता त्यांनी आमदार साहेबांना फोन केलाय याचा अर्थ तो आमदार साहेबांचा कार्यकर्ता आहे. आमदार साहेबांनी ही गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे का तो जे काही बोलतोय त्यांच्याशी तो कॉल रेकॉर्डिंग अक्षरशः पूर्ण जगामध्ये व्हायरल करतोय.
त्याच्यामध्ये तो माझी बदनामी करतोय, याचा अर्थ कुठेतरी आमदार साहेबांची देखील बदनामी आहेच आहे ना। का आमदार साहेबांचा कार्यकर्ता असून सुद्धा तो आमदार साहेबांचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करतोय, आणि आमदार साहेब माझ्याबद्दल जे काही बोलले असतील त्यावेळेस त्यांची काय वैचारिक बुद्धी असेल ही त्यांची त्यांना माहिती, पण माझी आमदार साहेबांना मगाशी सांगितल्याप्रमाणे विनंती आहे का ज्याप्रमाणे पुरुष देखील तुमचे मतदार आहेत त्याचप्रमाणे महिला देखील तुमचे मतदार आहेत। महिलांच्या बाबतीत महिलांना असुरक्षितता वाटल असं आमदार साहेबांनी वक्तव्य करू नये अशीच या निमित्ताने माझी त्यांना विनंती राहील। आता प्रत्येक गावाची परिस्थिती वेगवेगळी असते, प्रत्येक गावात गट तट असतातच, हे काय फक्त वाघापूरच वाघापूरमध्येच आहे असं अजिबात नाही, प्रत्येक तालुक्याने प्रत्येक देशामध्ये प्रत्येक गावामध्ये गट तट आहेच आहेत। तर ह्या प्रामुख्याने ह्या गावामध्ये सुख शांतता जर तुम्हाला मिळवायची असेल तर हे जे काही असे हे अघोरी वृत्तीचेच म्हणावं लागेल, हे विकृत सुद्धा नाही, अघोरी वृत्तीचे जे या समाजकंटक आहेत ना अशांना गावातून एक तडीपार करणे किंवा त्यांची परत अशी काही करण्याची वासनाच न झाली पाहिजे अशा पद्धतीची कठोर कारवाई त्यांच्यावरती प्रशासनानं केली पाहिजे। हीच मागणी आम्ही SP देखील सांगितलेली आहे आणि गृहमंत्र्यांना जे काही पत्रव्यवहार केलेले त्याच्यामध्ये सुद्धा सखोलपणे अशाच गोष्टींचा उल्लेख आहे। नमस्कार।